इकडे प्रॉन्स आहेत, बोंबील 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 बोंबील, आणि इकडे आपला रावस आहे. आणि हा बघा आपला खेकडा आलेला आहे का वाटतोय बघा. नमस्कार मधुर लोकांनी, वेलकम टू माय ब्लॉग. आणि आता आपण आहोत वसईमध्ये, इकडे आपल्यावर किनीत पण आहे. आणि आपण चाललोय ते लिबर्टीला ब्रेकफास्ट करायला, म्हणजे आपण खाणार आहे ते मस्तपैकी किमा पाव. आपलं वसई पण कसं प्रगत, आमची वसई एकदम शांत एरिया आहे ना, शांत एरिया. तुला असं गोव्याची फिलिंग होते रे. आणि इकडे मेन प्लस पॉइंट काय माहितीये का, सगळं पाच पाच मिनिटावर आहे. आपण पोहोचलोय बघा, हे लिबर्टी आहे, हॉटेल लिबर्टी. किमा पाव खायला आलो आणि आता खातोय हॉटेल लिबर्टीचा किमा पाव. बघा इकडे मस्त किमा आहे. ते वडापाव खाऊन खाऊन दमले. घेतलाय मी, घेतलाय. आता मस्त ब्रेकफास्ट करूया आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया. सो किमा पाव खाऊन तर झालेलं आहे, एक नंबर किमा पाव आहे. तर इकडे आलात वसईला तर लिबर्टीला या कधीतरी किमा पाव खायला. तरी ते एक पार्सल पण घेतलाय आम्ही खाल्ला. आणि आता जाऊया आता डायरेक्ट केनीत घरी की केल्विनच्या, तिकडे आपल्याला जायचं केल्विनच्या घरी भेटायचं. खराब नाही होणार ना दोपहर? नाही. ओके चला निघूया. सो केल्विनच्या मुलाला भेटलो, त्याला गिफ्ट वगैरे पण दिलाय. आणि आता आपण केनीत कुठे निघालोय? आता आपण उंबरगोठाणला जाणार आहेत, नवापूर. तिकडे एका मित्राचं रेस्टॉरंट आहे, एकदम चांगलं आहे आणि मालवणी फूड वगैरे भेटते. आणि तो किती दिवस झाले, ऍक्च्युली तुझा तो फॅन आहे ऍक्च्युली, तर तो मला सांगत होता प्लीज आला का प्रगत दादाला घेऊन ये, घेऊन ये. तर त्याची पण इच्छा पूर्ण करून जाऊया आपण आता उंबरगोठाला. हा रस्ता आहे ना, हा रस्ता मला खूप आवडतो. छोटासा आहे पण मस्त आहे, दोन्ही बाजूला मस्त झाडी आहेत आणि याच्यावरून जायला मजा येते एकदम. आपण इकडे फार्म व्ह्यू फॅमिली रेस्टॉरंट आहे ना, तर तिकडे ऑलरेडी पोहोचलेलो आहोत. आणि इकडून नवापूर बीच पण जवळच आहे, तर पार्किंगची पण व्यवस्था आहे. पार्किंग केली आता या. वा असं आहे, वन प्लस आहे मस्त पैकी. फार्म व्ह्यू डेकोरेशन तर मस्त केलं एकदम. सो आता फार्म व्ह्यूला आलेलो आणि जरा गप्पा पण मारत होतो. आता आपण खाली जाणार आहोत फार्म व्ह्यूचे ओनर आपले मातृदादा पण आहेत इकडे. ओके नमस्कार. आणि आज आपण काय काय बघणार आहोत? आपण सगळं सीफूड मध्ये बघणार आहोत, कारण की प्रगत दादांना बऱ्याच टाइमापासून बोलायचं होतं आणि आज काळ आणि वेळ आली, त्यांनी मला सकाळी फोन केला आणि भेटलो आपण. यस बरोबर भेटलो. तर आता इकडे बघा मस्त पैकी एक मॉकटेल आलेलं आहे छान. आणि तिकडे क्रिकेटचे मॅच पण आहे. हा क्रिकेटकडे पण आहे. आणि बाय द वे मॉकटेल आहे. हा पण बाय द वे इथे कॉकटेल्स वगैरे पण मिळतात. आणि सगळ्यात मला जी आवडली ना ती बघा, सेटिंगच आवडली आहे. एकदम असा रस्टिक लुक आहे रेस्टॉरंटला. तुम्ही वसई विरारला आलात तर बघू शकता तिकडे केळीच्या बागा आहेतच, सगळीकडे केळीच केळी. तिकडे आता मोठमोठे बंगलोज पण बनता रे बघा. वा तो पण बघा किती छान आहे. आणि इकडे खाली पण आहे, ॲक्च्युली फर्स्ट फ्लोअर आहे. तर तुम्हाला दाखवला तिकडे बघा, दूरवर तुम्ही बघू शकता तिकडे पण सगळी केळीची झाडं आहेत आणि नारळाची झाडं आहेत. आणि इकडे पण एक 5 एकरची ना केळीची मस्तपैकी बाग आहे, समोरच आहे. दाखवतो तुम्हाला पाणी जरा आपला थोडं मॉकटेल पिऊन घेऊया. आणि बघा जसं मी तुम्हाला बोललो ते बघा, तिकडे केळीच्या बाग आहेत आणि मस्तपैकी नारळाची झाडं, छान सेटिंग आहे. तर या जाऊ आता किचनमध्ये जाऊया आपण. फार्मव्ह्यूचं टुडे स्पेशल बोंबील लेमन पेपर प्रॉन्स तवा गार्लिक स्टफ पॉम्प्रेट काळं मटण करी चिकन रोसरी कबाब. ओके सो बराच मोठा मेनू आहे किचनमध्ये. आणि आज एक स्पेशल डिश आहे यांची केकड्याची. तर बघा केवढा मोठा केकडा आहे बघा. इकडे बोंबील लेमन पेपर आहे, इकडे स्टफ बोंबील पण आहे. तर आज बरंच आपल्याला फिश फूड इकडे खायचं आहे. आणि प्रगतदा आता केकडा एकदम एक मोठाच आहे ना. हा एकदमच. केनीत केवढा आहे आणि केनीत क्या साईजचा आहे केकडा? आणि तो हे पकडलं तर हातच तोडून टाकेल रे. पकडताना स्टफ केकडा करणार आहोत. ओके सो मजा येणार आहे. आणि इकडे बघा हे कोणतं आहे? हे स्टफ पॉम्प्रेट. स्टफ पॉम्प्रेट स्टीम करून देणार. स्टीम करून देणार. आणि हे काय? रावस तंदुरी. रावस तंदुरी. ओके मस्त झाला रावस. सो मात्र दादा आपलं हे जे फिश वगैरे येतं आपलं, तर ते सगळं कुठे येतं? मग अर्नाळा मच्छी मार्केट आहे, तिथून येते. कधी पाचू बंदरहून आणतो. अच्छा सगळं लोकलच फिश आहे? लोकल लोकल लोकल. त्यामुळे ते फिश बघा एकदम फ्रेश पण आहे. ओके सो लवकरच बघू आपण आता हे बोंबील वगैरे कसे बनवता येते. आय एम इंटरेस्टेड की स्टफ केकडा आहे ना तो कसा बनणार आहे. मात्र तर हे बोंबील लेमन पेपर ना याच्यामध्ये काय काय नक्की? बोंबील डिबोन करतात आपण. आणि बोंबील म्हणजे डिबोन म्हणजे त्यातलं काटा असं काढतात, काटा करून साफ करून फ्लॅट करतात. त्याला लिंबू ब्लॅक पेपर आणि सॉल्ट तेवढंच लावून मॅरिनेट करतात. मॅरिनेशन करतात आणि अंड्यामध्ये कोटिंग केलं ना का कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेड क्रम लावलेले आहे फक्त त्याला. अच्छा डीप फ्राय करतात आणि टेस्ट त्याची एकदम युनिक आहे. लहान
मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणी खाऊ शकतात. हा काय ओके, ते आपण टेस्ट करूच. ओके, पण आधी जर आपण फ्राय करून घेऊया. आणि बघा इकडे आपला मस्तपैकी रावस तंदुरी पण होतोय. आणि मात्र दादा तंदूर आहे ना आपला, हा थोडा युनिक वाटतो. हा म्हणजे तुम्ही बनवून वगैरे घेतलाय का? हो, बनवून घेतलेला आहे. हा, कारण हे कसं बनवतात म्हणजे? ऍक्च्युली काय असं, याच्यामध्ये मटकं असते आणि मध्ये रेती आणि ती काचेच्या बॉटलचे चुरा टाकलेला असो, म्हणजे ते गरम राहण्यासाठी. अच्छा, बघा आपला मस्तपैकी रावस रेडी होत आहे आणि खाली बटाटा लावायला आहे आणि तो आता जातोय तो आपल्या तंदूरमध्ये. असं काहीचं तंदूर आहे, निखारे चांगलेच पेटलेले आहेत आणि आता लवकरच तंदूरमध्ये आपला रावस रेडी होईल. पॉपलेट पण आपला रेडी होत आहे. पॉपलेट आपण काय करतोय? स्टीम पॉम्प्लेट करतोय. स्टीम पॉम्प्लेट केळीच्या पानामध्ये. केळीची पानं तर आपल्याकडे भरपूर आहेत ना. तुम्हाला बाजूलाच दाखवलेले आहे मगाशी की 5 एकरची तर बागच आहे तिकडे केळीची. सो थोड्या थोड्या युनिक डिश आहेत, एकदम टिपिकल नाही आहेत. दादा हे आता याच्यावरती स्टीम होईल आणि बघा तोपर्यंत आपला हा जो केकडा आहे ना त्याला पण स्टफ केला जात आहे. दादा याच्यामध्ये काय काय आहे? ओनियन आहे, गार्लिक आहे, जिंजर आहे. ओके, हे सगळं स्टफ करतो. ओके, आणि आपण काय करणार आहे? स्टफ करणार आहे. मग आपण हा फ्राय करणार आहोत की आपण हा स्टीम करणार आहोत? स्टीम करणार, ग्रेव्हीमध्ये. ग्रेव्हीमध्ये बघा याच्या आतमध्ये स्टॉप मुंबईचे प्रिपरेशन. याच्यामध्ये काय काय टाकलं? प्रॉन जिंजर गार्लिक कोथिंबीर आणि हळद मिरची पावडर. अच्छा ओके, मजा येणार आहे पण टेस्ट करायला. काहीतरी वेगळं आहे, फूड जरा युनिक आहे, वेगळं आहे. आणि या आपलं बोंबिल लेमन पेपर आता फ्राय होईल मस्तपैकी. वा, मुंबईची साईज बघा. ओके, स्पेशली जर तुम्ही देशावरून बघायला असाल तर ॲक्च्युअल म्हणजे जो समुद्राजवळचा जो बोंबिल असतो ना तो बघा केवढ्या साईजचा असतो. तो बरंच बोंबिलमध्ये व्हेरिएशन आहे. मला म्हटलं ना, बोंबिल रवा फ्राय पण आहे, बोंबिल तवा फ्राय पण आहे, स्टफ बोंबिल पण आहे, बोंबिल लेमन पेपर पण आहे. आणि अजून काय काय बोंबिलमध्ये व्हेरिएशन? बोंबिलमध्ये मी जवळजवळ 10 प्रकार बनवू शकतो. आणि बोंबिल चिली आहे, बोंबिल क्रिस्पी आहे, बोंबिल रवा फ्राय, बोंबिल रवा तवा फ्राय, बरंच काय करू शकतो. फक्त बोंबिल तंदुरी नाही बनवू शकत. यू नेव्हर नो, ते पण बनवायला गेले तरी. बघा आपल्या इकडे बोंबिल लेमन पेपर रेडी राहील आहे. इकडे आला तर तुम्ही बोंबिलच्या वेगवेगळ्या डिश तुम्ही नक्की ट्राय करा. आणि बघा इकडे बोंबिल रवा फ्राय होत आहे. आणि बोंबिल म्हटलं की मला अजून राईची साठवण येते. त्यामुळे एवढ्या छान बनवत होतं, त्या पण वसईच्याच आहेत. ॲक्च्युली ते क्वालिटी बोंबिल मिळतात तर त्याच्यामुळे इकडे आला तर नक्कीच बोंबिल ट्राय करा. आणि त्याच्याशिवाय मात्र दादा सांगत होते आता इकडे बघा यांच्याकडे काळा मसाला पण आहे. आणि काळा मसाल्यामधल्या कोणत्या डिशेस आहेत? आपल्याकडे काळं चिकन आहे, काळं मटण आहे आणि ते एकदम भरपूर फेमस आहे. पण ज्यांना स्पायसी खायची इच्छा असेल म्हणजे अगदी टॉप नॉचला मस्ट ट्राय करावं, मस्ट ट्राय करा. ओके, इकडे बोंबिल रवा फ्राय पण आता आपला रेडी राहील. मला तरी ना हे बोंबिल लेमन पेपर आहे ना ते जास्त आवडतं आहे, म्हणजे दिसायला तर एकदमच क्रिस्पी वाटतं आहे ते. ओके, मला हे पटापट टेस्ट करायचं आहे. उपरांत आता इकडे अजून एक डिश येते, बोंबिल रवा फ्राय. बोंबिल रवा फ्राय झाल्यानंतर मी वाट बघतो ते आपलं जे स्टफ आहे बोंबिल स्टफ ते कसं बनवतात ते. आणि बघा आपल्या इकडे रावस तंदुरी बघा रेडी झालेलं आहे वाटतोय बघा मस्तच ना. आणि बघा इकडे आता प्रॉन्स तवा गार्लिक रेडी होतो. बेसनच्या बेसवरती बनवतो. तोपर्यंत आपला बोंबिल तवा फ्राय रेडी झालेला आहे. आपलं जे स्टीम पॉम्प्रेट होतं ना ते रेडी झालेलं आहे. वाफ आहे ना बघा बेसन, काहीतरी युनिक वेगळं स्टीम. ते पण टेस्ट करूया लवकरच. आणि बघा इकडे आपलं प्रॉन्स तवा गार्लिक पण रेडी झालेलं आहे. ऑसम वाटतं ना, तर ते पण टेस्ट करायचं आहे. पण मी वाट बघतो ते आता स्टॉप बोंबिलची. बघा स्टॉप बोंबिल याच्या आतमध्ये प्रॉन्स पण आहेत. आमची सिग्नेचर डिश आहे स्टॉप बोंबिल ना, सिग्नेचर डिश आहे. प्रत्येक टेबलवरती गेली सॉप पाहिजे. हां, सगळ्यांना भरपूर आवडते वाटतं. भरपूर आवडते. आणि आता पनीर टिक्का बिर्याणीची ऑर्डर पण आहे, ते पण बनवतात. आणि त्याच्याशिवाय आपलं एक स्टॉप बोंबिल बघा, आपलं स्टॉप बोंबिल आता रेडी झालेलं आहे. तर कधी एकदा खातो असं वाटतं आहे, पण तोपर्यंत जर आपलं खेकड्याची तयारी चालू आहे. खेकडा बनण्याची सुरुवात झालेली आहे. स्टॉप खेकडा बटर बिटर घेतलेला आहे मग. आणि आपले जे शेफ आहेत ना तर ते मालवणचे आहेत. तुमचं नाव झालं? कल्पेश बाणे. कल्पेश, कुठचं गाव कुठचं? हा मालवण. मालवणला कुठे पण? तळ्यामध्ये. तळ्यामध्ये? हा तळ्या आहे तुम्ही. मी पण देवगडचं आहे मिठो. ओके, आपल्या तर इंडियन स्पायसेस असतील सगळे.
बघा आता येतो तो आपला खेकडा, एवढा मोठा खेकडा, 10 शिजन थोडं वेळ लागणार आहे. कारण हा रेडी झाला ना तुम्हाला जेवणाच्या टेबलावरती दाखवेल. हा स्लो कुक केला जातो, त्याला वेळ जाईल, अर्धा पाऊन तास जाईल. तिथपर्यंत आपण बाकीचं संपूया. तो बघा असं काहीसं आज वसई विरारमधलं वातावरण आहे. थोडीशी मळब आहे आणि हवा पण सुटली आहे, त्यामुळे छान वाटतं. गुड प्लेस. आणि बाय द वे एसी पण आहे, एसी आतमध्ये आहे ना. बघा आपलं बार आहे इकडे, मस्त डेकोरेशन केलं बघा. हे एसी आहे. सो भरपूर मोठी जागा आहे ॲक्च्युली, वाटत नाही बाहेरून बघितल्यावरती. आणि बघा वरती जाता तर तुम्हाला इकडे वारली पेंटिंग पण बघायला मिळते. कोणी काढली? डहाणूचे आदिवासी आहेत ना ते. प्रॉपर त्यांनी लंडनला जाऊन पण त्यांच्या आजोबांनी हे वारली पेंटिंग केलेलं आहे. तीनच्या 2 दिवस अगोदर त्यांनी येऊन करून गेले. आणि तुम्हाला चिरे कुठून भेटले? चिरे रत्नागिरी. रत्नागिरीवरून आणले. आणि ऍक्च्युली कसं आहे की मातृदादांनी ना हॉटेल मॅनेजमेंट पण केलं. कुठून केलं? मी हॉटेल मॅनेजमेंट विवा मधून केलं आणि नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन स्विझरलँड वरून केलं. हा का? अच्छा ओके. मग ते कशामध्ये केलं पोस्ट ग्रॅज्युएशन? कलरी आर्ट्स मध्ये, किचन मध्ये. किचन मध्ये म्हणजे वर्ल्डच्या सगळ्या क्युझिन्स आहेत त्या शिकून घेतलं. मग डायरेक्टली त्यानंतर हॉटेल लागलं? नाही, त्यानंतर क्रूझ शिप वरती होतं. म्हणजे तिथे 6 महिने जॉब केला मी एक इंडियन रेस्टॉरंट मध्ये झुरिकला. आणि नंतर मग घरी आल्यानंतर वडिलांचा कॅटरिंगचा बिझनेस सांभाळला, 7-8 महिने सांभाळला. आणि नंतर मग क्रूझ शिप वरती गेलो. अच्छा. तिथे 7 वर्ष केली आणि ठरवलं की आता कुठेतरी थांबायला हवं. आणि मग तेव्हा रेस्टॉरंट काढलं, रेस्टॉरंट सुरू केलं. आता आपल्याला 4-5 वर्ष झाले ना? 5 वर्ष होतील डिसेंबरला. सो या आता भूक तर लागलेली आहे प्रचंड, तर बसूया मस्तपैकी. मला तर ही सिटिंगच जास्त आवडली. बघा ना काय मस्त वाटतं ना. आता बसून आपण मस्तपैकी जेवणाचा आनंद घेऊया. सो बघा आता आपला जेवणाचं टेबल मस्तपैकी सजला. इकडे प्रॉन्स आहेत, बोंबील 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 बोंबील. आणि इकडे आपला रावस आहे मस्तपैकी तंदूरमध्ये. आणि इकडे स्टफ पापलेट आहे, स्टीम केलेलं आहे. हे सगळं आता जरा टेस्ट करूया. आणि बाकी आपला खेकडा येतोय. गेनीत पर्यंत तुला काय खायचं आहे? मी तर फ्रॉन्स खाईन. ओके. हा फ्रॉन्स. ओके. पहिलं त्यांना देऊ खायला, कारण का माहित आहे का? मला माहित आहे आपण बनवतो आणि मग कधी कधी आपल्यालाच खायला भेटत नाही आणि त्यांची मेहनत आहे म्हणून मी पहिलं त्यांना देतो. म्हणजे कसं ते लोकांना खावडतात पण आज त्यांना पण खाऊ देतो. यस नक्की. घ्या घ्या. आता मी ओनरच सांगा. ठीक आहे, जसं झालंय एकदम चांगला बोलणार असं आहे का? नाही, एकदम छान आहे. बघ हे बघ आता मी घेतलंय आणि तुला तर माहित आहे ना, हे बघ अशी फ्रॉन्स घेतो आणि अशी खरंच मस्त आहे. म्हणजे मी पण कुकिंग करतोच, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण म्हणजे हे एकदम वेगळं, म्हणजे ह्याला स्टफ वगैरे हे छोटी मुलं पण खाऊ शकतात एकदम. केनीत खातो तर मी पण खातो. वा खरंच छान आहे. ज्याला बेसनचं कोटिंग होतं त्याच्यामुळे मला असं वाटलं की एकदम काय भजीसारखंच लागतं आहे की काय. थोडं लागतं आहे पण प्रॉन्स आतमधले आहेत ना, एवढं छान वाटतात ना. एकदम कुरकुरीत आहे. आता स्टॉप बोंबे या. एक मला आणि एक केनीतला. ओके. सो ही आपली सिग्नेचर डिश आहे फार्म व्ह्यूची. आपण जरा टेस्ट करूया कसं झालं आहे. नाही बघा आतमध्ये तुम्ही स्टफिंग बघू शकता, बोंबिलची आतली स्टफिंग. आणि तर जरा टेस्ट करून बघतो. खरंच छान आहे, एक नंबर. थँक्यू. गिरीत नवीन नवीन डिश बघतोय जरा. नाही ही मी फर्स्ट टाइम बघितली डिश आणि ही मी पण ट्राय करेन. हां, घरी ट्राय करेन. मस्त घरी ट्राय करेन. माझ्या मिसेसला तर आवडते ना खायला. तिला घेऊन येणार. मिसेसला नाही, सगळ्या फॅमिलीला घेऊन येईल. सासू सासरे वगैरे सगळ्यांना घेऊन येईल. आणि ही डिश तर वेगळीच आहे आणि ही मी तर शुअरली ट्राय करेन. यस. एकदम टॉप आहे. आणि ते बेसनची जी कोटिंग केलंय ना त्याचे एक अलगशी टेस्ट आहे. आणि हे ह्याच्यामध्ये जो स्टफ किमा भरलेला आहे ना, प्रॉन्स आहे ना मोठ्या साईजचे प्रॉन्स. म्हणजे आपले करंदी वगैरे ते नाही, मोठे प्रॉन्सचे खिमा करून त्यामध्ये हे मसाले वगैरे लावून ते शिजवतात वेगळं आणि त्यानंतर ते स्टफ करतात त्यामध्ये. हा बघा प्रगतदा, हे सगळं प्रॉन्सचं सगळं खिमा बनवलेला आहे आणि तो फ्राय करून तोच एकदम ऑथेंटिक आणि चांगला लागतो. छानच आहे. आणि इकडे जे मला आवडलेलं बघा,
बघता क्षणी एकदम क्रिस्पी वाटते. ती आपले बोंबील लेमन पेपर, सॉरी ना, आपला बोंबील लेमन पेपर हा वाटतो बघा ना. सो हा मी ना डायरेक्ट स्पून वगैरे यूज नाही करत, हा ना ॲक्च्युली असाच घेतो तवा, आणि मस्तच वाटतं ना असा. पण सिग्नेचर डिश बनू शकते नक्की नक्की नक्की. ही रिसेंटलीच आम्ही ट्राय करून बघितलेली आहे आणि ती हिट झाली. म्हणजे पब्लिक सांगितलं ट्राय करा, हे नवीन आम्ही बनवलेलं आहे. आणि अगदी तर एका एक माणूस आहे ना, तो तर म्हणजे बोंबील सी फूड काहीच खात नव्हतं. तुम्ही त्याला मासाचं हे होतं, तुम्ही सांगितलं ही खाऊन बघ, तुला वाटणारच नाही तू बोंबील खाते असं. नाही खरंच वाटतच नाही आहे. तुम्हाला तर माहितीच आहे बरेच बोंबीलचे व्हेरिएशन पण आहेत आणि इकडे सोलकडी पण आलेली आहे. मला पण भरपूर भूक लागलेली आहे, मला माहिती आहे तुम्हाला सगळं दाखवायचं आहे. पण जर आता इकडे स्टफ पॉपलेट, आपला जो रावस तंदुरी आहे ना, तर तो पण आता घेतो आणि फिश टेस्ट करूया. आता पावसाला सुरुवात होते तर पब्लिकला वाटत असेल की आता मच्छी नाही मिळणार नाही, पण तुम्ही फार्मव्हिल आले ना तर तुम्हाला बाराही महिने मच्छी मिळणार. बाराही महिने ना, पावसाळ्यात खायला अजून मजा येईल. कारण की पावसाळ्यात जरी आपल्या महाराष्ट्रात नसेल मच्छी मिळत, तरी अर्नाळ्याला गुजरातवरून मच्छी येते, तिथे फिशिंग चालू असते अजूनही, तर तिथून मच्छी नेहमी अवेलेबल असणार. ओके, सो बघा. हा पण स्टफ आहे का याच्यामध्ये? त्याच्यामध्ये काय परत ते प्रॉन्स बघा ना. सो आता आपला इकडे पीस आलेला आहे. हा बोंबील रवा तवा फ्राय आहे आणि हा नुसता तवा फ्राय आहे, याला रवा नाही लावला आहे, याला नुसती तांदळाची कोटिंग आहे. तर आता ते पण आपण पटापट घेऊन टाकूया. सो आता आपण सगळं मस्तपैकी घेतलेलं आहे फिश. ओके, तर फार्म व्ह्यूला येतात तर तुम्हाला फिश तर खाल्लंच पाहिजे. सो तुम्हाला बोललो तसं बोंबीलचं प्रचंड व्हेरिएशन आहे, तर पहिल्यांदा बोंबील तवा फ्राय आहे ना, तर तो ट्राय करतो. याचा मसाला वेगळा आहे का थोडा? याचा मसाला वेगळा आहे. हा ना, मसाले आम्ही काय करतो, शक्यतो घरगुती मसाले वापरतो. म्हणजे जे हॉटेलसाठी येतात टिपिकल तसे नाही, तर आमच्या घरचे वाडवळी मसाले आहेत. आम्ही मी वाडवळ आहे, तर तिथले जे घरी बनवलेले असतात ना ते मसाले वापरतो सी फूडसाठी. नाही जाणवतच आहे. आणि हा आपला बोंबील रवा तवा फ्राय. म्हणजे दोघांची पण ना टेस्ट वेगळी आहे. मला असं वाटलेलं की ॲक्च्युली सिमिलर वाटत आहेत, कारण तव्यावरती शॅलो फ्राय केलेले आहेत त्याच्यामुळे. पण ह्याला मसाला जो लावला ना तो जरा डिफरंट आहे, आणि ह्याला रव्यामुळे जरा क्रिस्पीनेस आहे. आणि आपल्याकडे बोंबील रवा डीप फ्राय पण आहे, तो तर ऑल टाइम फेमस असतो. हे तर आपण खातोच आहे. आणि थोडं जरा फिश ट्राय करूया तंदूरचं, जी त्यांनी तंदूर बनवून घेतलेली आहे. बघा एकदम सॉफ्ट सॉफ्ट रावस. मस्तच बनली आहे. वा छानच. दुसऱ्यांदा घेतोया तर तंदूर यांचा खूपच छान बनतो तुमचा. ओके, तंदूरमध्ये अशा बऱ्याच डिशेस आहेत, पण वाटलं की सी फूड द्यावं म्हणून सी फूड सगळं दिलं. नाही तर तंदूरमध्ये आमच्याकडे कबाबमध्ये वगैरे पण आहेत व्हरायटी, बरेच आहेत. म्हणजे चिकन आणि मटन दोन्ही पण मिळतात. सर्व चिकन मटन मच्छी टोटल अवेलेबल असते. एवढं समुद्राच्या जवळ आलो आहे तर मच्छी खाण्याचा जास्त मूड होता, तर आम्ही आहे सगळी मच्छी ऑर्डर केली. आणि आता इकडे आपल्या ते स्टफ पॉपलेट बघा, मस्तपैकी पॉपलेट. आणि याच्यातला जो आतला स्टफिंग आहे ना, तर ते घेतो थोडंसं. त्याला जरा जी हिरवी चटणी वापरली आहे ना, याच्यामुळे जरा अजून वेगळी टेस्ट जाणवते याची. तो बेसिकली बघा समुद्राच्या जवळ आहे. ओके, इथून आपला नवा गाव ना, नवापूर. हा इथून नवापूर समुद्रकिनार हार्डली किती? 2 किलोमीटर. 2 किलोमीटर. तर नवापूर समुद्रकिनाऱ्यावरती किंवा अर्धा समुद्रकिनाऱ्यावरती तुम्ही येत असाल तर त्या फार्मव्हिलला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि मस्त असं चांगला चांगला फिश खाऊ शकता. चिकन मटण पण आहे. तर फिश तर एक नंबर. आणि आपला जो केकडा मगाशी बनवायला ठेवलेला, तो जो केकडा रेडी झालेला, तो बघा तिकडे तो येतो आहे त्याला उकळायला. आणि हा बघा आपला केकडा आलेला आहे का, वाटतोय बघा. वा, त्याला काय म्हणतो? त्याला भरलेला केकडा. भरलेला केकडा हा फक्त ऑर्डर प्रमाणे मिळेल. म्हणजे तुम्ही सांगणार की मला आता केकडा पाहिजे, तर असा नाही मिळणार. म्हणजे एक दोन दिवस अगोदर मला सांगितलं तर मी तसं अरेंज करून ठेवणार, कारण की मोठे केकडे नेहमीच मिळतात असं नाही. पण तुम्ही जर मला पहिले फोन केला आणि ती सांगितलं तर मी अरेंज करून ठेवेल. ओके, तर केकडे खायचे तर इकडे येऊ शकतात. छोटे केकडे रेग्युलरली मिळतील, पण मोठा केकडा खायचा असेल तर ऑर्डर प्रमाणे. ओके, सो बघा इकडे आपला मस्तपैकी भरलेला केकडा काय मस्तच दिसतोय ना. आता ना आपण हा ना मात्रे दादांनाच विचारूया की हा कसा खायचा. ते मात्रे दादा कसा खायचा? त्याला ओपन करावं लागेल आणि मला वाटत नाही की त्याचा व्हिडिओ काढता येईल आपल्याला. ठीक आहे ओपन करा ना. आणि बघा आधी जरा तुम्हाला जस्ट ओपन करून दाखवतो. बघा आतमध्ये बघा कसा शिजला येतो. पूर्ण स्टफिंग आहे. हा हे सगळं स्टफिंग आहे. तर आता हा आपण जरा आता तोडून घेऊया. आणि याचे डेंगे बघा ना केवढे मोठे आहे त्याचे. तर त्याच्यामुळे काय हे आमच्या दाताने तुटणार नाही आहेत. हा 1.25 किलोचं आहे. हा 1.25 किलोचं आहे ना. सो ऑब्विसली आपण जरा हे तोडून घेऊया आणि मग टेस्ट करूया. सो खेकडा ना ब्रेक करायला पाठवलं आहे, तोपर्यंत आपले बोंबील तर खात होतं आणि ते मस्त सोलकडी पण आली आहे.
छानच झाले. जे हॉटेलची सोलकडी चांगली होते ना ते हॉटेल चांगलं असतं. आणि आपलं बघा आता खेकडा मस्तपैकी तोडून आलेला आहे, तर जरा आपण डेंग्याच्या आतला जो मीठ आहे ना तर ते जरा खाऊन घेऊया. इथे आला तर तुम्ही पण असं फोडून घेऊ शकता. बघा समज अजून थोडं घेऊया. बघा छानच ना एकदम मसाल्यांना ॲक्च्युली छानच लागले आहेत त्याला, आणि त्याच्यामुळे ना एकदम टेस्ट ना इन्हान झाली आहेत. आणि आता याच्या आतला जो असतो ना आपला म्हणजे खेकड्याच्या आतला तर ते थोडं खाऊन घेऊया. हा बघा खेकडा आणि याच्या आतलं हे स्टफिंग. खेकडा खायचं म्हणजे थोडंसं हे थोडं ज्याला माहिती आहे त्याला खाऊ शकतो. आणि ॲक्च्युली हा मोठा खेकडा आहे ना, छोटा खेकडा कसं त्याच्याला डायरेक्ट आपला जो पेंदा असतो तो डायरेक्ट तोंडात टाकला की तो करकरून करून खाऊ शकतो आपण. छानच झालं तर आलात तर भरलेला केकडा एकदा ट्राय करून बघा. फक्त प्री ऑर्डर करावी लागेल. तुम्ही जर येणार दुसऱ्या दिवशी तर त्याच्या आदल्या दिवशी कॉल करून विहांगला सांगा आणि मग विहान आणून ठेवेल मग. बरोबर ना? सो बरंच आहे फूड. तर आता आम्ही सगळं खातो. थोडं तर काळं मटण आणि राईस येणार आहे, राईट? तो आला ना की आम्ही जेवायला बसू आणि प्रॉपर तोपर्यंत आधी जर आमचे जे सगळे स्टार्टर आहेत तर ते संपवून घेतो. भेटूया लवकरच. बघा आपले स्टार्टर तर खाऊन झालं, त्यांनी वेळ झाली आहे त्याला मेन कोर्सची. बघा इकडे आपलं काळं मटण आलं आहे आणि मस्तपैकी प्लेन राईस. सो असे भरपूर स्टार्टर खाल्ल्यानंतर ना हे छान वाटतं. काळं मटण घ्या, प्लेन राईस घ्या. सो काळं मटण तसं मात्र दादा थोडं तिखट असतं. थोडं तिखट नाही, भरपूर तिखट असते. भरपूर तिखट आहे, तिखट आहे, तिखट आहे. अच्छा ओके. म्हणजे ज्यांना तिखट नसेल तर मग त्यांनी नाहीच खावं, पण जर ज्यांना तिखटची आवड असेल तर खावं. टॉप नॉचला आहे कारण की. आणि अजून काय काय आपल्याकडे मग मेन कोर्स मध्ये? आपल्याकडे चिकन मध्ये वगैरे पण बरेच पंजाबी आणि कोल्हापुरी मालवणी ही सगळ्या क्युझिन मिळेल. आणि जर तुमच्याकडे कुठल्या नवीन रेसिपी असेल तरीही आम्ही त्या कस्टमाईज करून बनवून देऊ ना. अच्छा ओके. सो बरंच आहे. तर आता जरा आम्ही खाऊन घेतो. आता मी सुद्धा जरा लाईट लाईट खातोय कारण ऑब्व्हियसली यार एवढं खाऊन खाऊन थकलो आहे. कालपासून तुम्ही बघतातच आहात, भरपूरच खातो आपण. आता जरा काळं मटण आहे ना ते जरा राईसभर खाऊन सांगतो तुम्हाला तिखट आहे की नाही. बरेपैकी तिखट आहे पण एवढं पण नाही आहे. ठीक आहे, खाऊ शकता तुम्ही. ओके, त्यासाठी काय करायचं, असा कांदा घ्यायचा, त्याच्यावरती असं मस्त निंबू निपळायचं आणि मग ते एक बाईट कांद्याचं आणि एक असं खायचं. ही टेक्निक आहे तिकडं असेल तर. आम्ही जरा जेवून घेतो आणि मग भेटूया. सो आता बघा फार्म व्ह्यूमध्ये आपण मस्तपैकी फिश तर खाल्लं आहे, आज दाबून फिश खाल्लं आहे, पण चिकन मटण बरेच ऑप्शन तुमच्यासमोर आहेत. पण मित्र म्हणेन तुम्ही इकडे येतात ना तर फर्स्ट टाईम याल तेव्हा फिशच ट्राय करा. आणि स्पेशली म्हणजे बोंबिलच्या सगळ्या व्हरायटीज, ओके, आणि बाकीच्या पण डिशेस तर चांगल्या आहेतच, तर त्या पण एक्सप्लोअर करा. त्याच्या नेक्स्ट टू नेक्स्ट टाईम याल तेव्हा मे बी चिकन मटण तंदुरी आहे, कारण तंदूर आहे त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचे कबाब पण इथे अवेलेबल आहेत. तर तुम्ही ट्राय करा. आपले नवापूर बीचपासून हार्डली 2 मिनिटावरतीच आहे, ते नक्की या. त्याची गुगल लोकेशन आणि ॲड्रेस वगैरे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. आणि मात्रे दादांच्या ओके फार्म व्ह्यूला नक्की विजिट करा. थँक्यू. या भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.